नमस्कार मी सुरेखा चनेकर माझ्या श्वेता फॅशन डिझाईनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर इथं आज मी इथं नवरीचे ब्लाऊज शिव ब्लाऊज डिझाईन व ब्लाऊज शिवलेले तुम्हाला सर्व दाखवणार आहे त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल बेलायकनवर क्लिक करा म्हणजे आलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचवते तर इथं मी तुम्हाला प्रत्येक मी ब्लाऊज शिवलेला दाखवते एका ह्या ब्लाउजच्या साड्यासुद्धा मी तुम्हाला शेअर केली होती ह्याच्यामागं आणि डिझाईनसुद्धा माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे ह्याची कुठली कुठली डिझाईन केलेली आहे ती प्रत्येक ब्लाऊजची मी सपरेट सपरेट व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे तीसुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता आता इथं तुम्हाला ब्लाऊज मोजून दाखवते तर सतरा ब्लाउज आहे तीही मी शिवलेले सतरा ब्लाऊज नवरीचे एका फॅमिलीमधलेही ब्लाऊज आहे ती तर इथं खूप सुंदर ब्लाऊज डिझाईन आणि बाही पण डिजाईन काय काय बाहीला पण डिझाईन केलेले आहे मी तीसुद्धा सगळे इथं तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही इथं बघू शकता अशा प्रमाणाने मी लेस लावून बाहीची सुद्धा डिझाईन केलं आहे आणि मधी इथं मनी लावून घेतलं आहे आणि अशा प्रमाणाने मागच्याही डिझाईन करून घेतलं आहे पॅचवर्क डिझाईन हा ब्लाऊजची डिझाईनसुद्धा मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे ती जाऊन तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ डिझाईन कसं वाटली ती नक्की मला कमेंट करून कळवा तर हा आहे कटोरी ब्लाऊज तुम्ही बघू शकता पुढच्या भाग इथं कटोरी शिवलेला आहे तर ही एक ब्लाऊज झाला आणि ही नेटचा ब्लाऊज आहे इथं तुम्ही बघू शकता खूप सुंदर कलरमध्ये आहे नुसतं इथं गोल गळा आणि पुढच्या बाजूला कटोरी ठेवलेल्या आहे आणि गळ्याला मी लेस लावून घेतलं आहे आणि बाहीला मी इथं अस्तर जोडलेलं नाही तुम्ही बघू शकता इथं अशा प्रमाणाने ही एक ब्लाऊज झाला एका फॅमिलीमधली किती ब्लाऊज शिवले ती बघा अजूनसुद्धा ह्यांची ब्लाऊज येणार आहे ती दोन तीन तीसुद्धा मी शिवून देणार आहे त्याच्या अगोदर ही नेणार आहे ती त्यामुळं मी इथं व्हिडिओ बनवलेला आहे तर ही झाला आपला विनेक तर इथं बाहीची डिझाईन सुद्धा बनवलेला आहे पॅचवर म्हणजे पॅच लावलेला आहे बाहीला आणि लेस लावून अशा प्रमाणाने इथं विनेकला किती सुंदर असं विनेक बनवून तयार केलेलं आहे तुम्ही बघू शकता ही सुद्धा डिझाईन माझ्या चॅनलवर अपलोड आहे कशा पद्धतीने कटिंग करायचं आणि कशा पद्धतीने स्टिचिंग करायचं म्हणून आणि अशा प्रमाणाने लेस लावून घेतलं आहे हिरवी साडी आहे हिरवा कलर त्यामुळं मी इथं हिरवी लेस लावून घेतलेली ले आहे आणि हा ब्लाऊज फोर डाचचा आहे नवरीला फोर डाचचा ब्लाऊज शिवायचं होतं त्यामुळे इथं मी नवरीची जिथे किती आहे ती तेवढी ब्लाऊज कोर्डाची शिवलेली आहे नवरीची बहिणीची आणि मम्मीची कटोरी ब्लाऊज शिवलेला आहे तर ही एक सुद्धा नवरीचा आहे तुम्ही बघू शकता इथं सुंदर अशा प्रमाणाने चुन्या कोरणी इथं लावलं आहे आणि दोन लेस लावलेले आहे अशा प्रमाणाने आणि पुढच्या बाजूने तर तुम्ही बघू शकता तिला जास्त टोक नको होतं त्या प्रमाणानेच तिला कसं आवडेल त्याप्रमाणानेच मी इथं ब्लाऊज शिवल शिवून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता इथं बाहीला किती सुंदर असं डिझाईन केलेलं आहे पी कट बाही इथं बनवलेली आहे ही बाही कशी पद्धतीने कटिंग करायची आणि कसं स्टिचिंग करायचं तेसुद्धा माझ्या चॅनलवर अपलोड आहे ते सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता आणि बॅकनेक काय बनवलं नाही पण बाहीची मी व्हिडिओ अपलोड केलेली आहे इथं तुम्ही बघू शकता नवरीच्या हळदीचा ब्लाऊज आहे हो तर हळदीचा ब्लाऊजचे साडीमधलं कॉन्ट्रेस्ट कपडा काढून मी इथं अशा प्रमाणाने बाहीसुद्धा बनवलं आहे आणि इथं कडेला लेस लावलं आहे बाहीला आणि इथंसुद्धा लेस लावलेली आहे आणि मागच्या बाजूला अशा प्रमाणाने लेस लावून इथं गोलगळा केलेला आहे आणि इथं फुल बनवलेलं आहे हे कसं बनवायचं ते सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे हाफ ब्लाऊजची डिझाईनसुद्धा टाकलेली आहे आणि बाहीची सुद्धा डिझाईन टाकलेली आहे माझ्या चॅनलवर तुम्ही जाऊन तो तो व्हिडिओसुद्धा नक्की बघा तरच तुम्हाला व्हिडिओ कसं बनवलेला आहे म्हणून समजेल तर हा एक बघा पार्टीवेअर साडी आहे ही तर किती सुंदर इथं डिझाईन बनवून तयार केलेली आहे तुम्ही बघू शकता इथं अशा प्रमाणाने फुलं बनवून इथं पॅच लावलेलं आहे वरच्या बाजूला खूप सुंदर ब्लाऊज झाला आहे आणि नवरीची जिथे ब्लाऊज किती आहे ती तेवढी त्यांच्या आवडी। आवडीप्रमाणानेच डिझाईन बनवलेला आहे म्हणजे त्यांनी सांगितलेल्या प्रमाणानेच मी इथं डज डिझाईन केलेली आहे आणि त्यांना जास्त खोल गळा आणि डीप गळा नको होता त्यांच्या आवडी अनुसाराने मी इथं सगळे ब्लाऊज शिवून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता इथं हा एक ब्लाऊज आहे हा सुद्धा असं खूप सुंदर असं ब्लाऊज तयार झालेला आहे इथं तुम्ही बघू शकता अशा प्रमाणाने सुद्धा डिझाईन कशी बनवायची सविस्तर माहितीसोबत व्हिडिओ मी अपलोड केलेली आहे माझ्या चॅनलवर या नवरीच्या ब्लाऊजचं इथं पूर्ण व्हिडिओ पण दाखवलेला आहे आणि साड्यासुद्धा मी इथं तुम्हाला शेअर केलेली होती तोसुद्धा व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड आहे तो तर तुम्ही नाही बघितला तर तोसुद्धा बघून घ्या आणि तुम्हाला नक्की आवडेल व्हिडिओ आवडले तर नक्की एक व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर ही एक मी इथं ब्लाऊज डिझाईन बनवून घेतलेली ले आहे ले ले लेसची तर हीसुद्धा मी कस्टमरच्या आवडीप्रमाणानेच लेस डिझाईन ले बनवून घेतलेली आहे तर त्यांना ही लेसच पाहिजे होती त्यामुळं त्यांच्या आवडी मी केलेला आहे आणि पुढच्या बाजूला कोर्डाचा आहे तर ही सुद्धा त्यांच्या आवडीप्रमाणानेच मी डिझाईन बनवून घेतलेली आहे मी फोटोज दाखवली होती माझ्या मोबाईलमधली म्हणजे मीच बनवलेली डिझाईनचं तर त्यांनी कुठली कुठली ब्लाउजला कुठली ठरवलं होतं त्याचप्रमाणाने मी तर डिझाईन बनवून तयार केलेली आहे तर ही डिझाईन तुम्हाला कशी वाट वाटली मला येईल कमेंट कळवा करून कळवा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केल्या नाही तर सबस्क्राईब मात्र करायचं विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे माझे आलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचवते अशाप्रमाणे हा एक ब्लाऊज तयार आहे खूप सुंदर पद्धतीमध्ये ब्लाऊज डिझाईन सगळीच तयार केलेली आहे ती त्यामुळं कोणत्याही तुम्हाला ब्लाऊजची डिझाईन आवडली तर नक्की तुम्ही जाऊन माझ्या चॅनलवर बघू शकता आता इथं तुम्ही बघू शकता हा एक ब्लाऊज आहे तर हा नवरीचा नवरीचाच ब्लाऊज आहे तर अशाप्रमाणे मी इथं स्लीवज बनवलेला आहे या ह्या स्लीवची डिझाईनसुद्धा मी अपलोड केलेली आहे माझ्या चॅनलवर तुम्ही जाऊन नक्की बघा आणि व्हिडिओ कसं वाटते ती नक्की स नक्की कमेंट करून कळवा तर इथं चौकन गळ्यावर अशा प्रमाणाने लेस लावून मी तयार केलेली आहे आणि इथं पॅच लावून इथं डिझाईन केलेली आहे तर नवरीला जास्त डीप नेक आणि ब्रॉड नको होता तिनं किती सांगितलं आहे तेवढ्याच गळा ठेवून इथं मी ब्लाऊजची डिझाईन तयार करून घेतलेली आहे हवे असले तर तुम्ही इथं ब्लाऊजची उंची म्हणजे गळ्याची उंची आणि रुंदी वाढून घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणाने तर इथं तुम्ही बघू शकता अशा हा एक सुंदर असं ब्लाऊज तयार केलेला आहे तर आता इथं ही सुद्धा नवरीचीच आहे ती पण थोडी कमी म्हणजे घ घरी वापरायसाठी म्हणून हेनी शिवून घेतलेली आहे अशा प्रमाणाने मी गळ्याला लेस लावून घेतला आहे आणि पुढच्या बाजूला फोर्डाचं शिवलेलं आहे हे सुद्धा तर हा एक नवरीचाच आहे तर अजून दोन नवरीचेच आहे ती इथं गोलगळाच काढलेली आहे ह्याला आणि पुढच्या बाजूला मी फोर शिवलेले आहे तिला कटोरी किंवा प्रिन्स नको होतं त्यामुळं अशा प्रमाणाने फोर तिची सगळी ब्लाऊज मी तयार केलेली आहे आणि फरपेट बसलेली आहे ती तिला तिनं घालून चेक करून सुद्धा बघितलेलं आहे तर अशा प्रमाणाने इथं लेस लावून इथं हा सुद्धा ब्लाऊज असं सुंदर तयार केलेला आहे आता इथं तुम्ही बघू शकता हा ही झाली नवरीची आता नवरीच्या मम्मीची ब्लाऊज दाखवते तुम्हाला इथं तुम्ही बघू शकता गोलगळाच ठेवलेला आहे नवरीच्या मम्मीची ब्लाऊजला आणि इथं लेस लावलेली आहे ही कॉन्ट्रेस्ट होता साडीवर त्यामुळे इथं हिरवी कलरची लेस लावलेली आहे आणि पुढच्या बाजूला तुम्ही बघू शकता इथं कटोरीमध्ये आहे आणि ही एक अशा प्रमाणाने ब्लाऊज डिझाईन आहे इथं पीसवरच डिझाईन होतं तर अशा प्रमाणाने मी गोल गळा ही लई ब्रॉड होता गळा त्यामुळे इथं मी गोल के गळा केला आणि त्याला एक लेस लावून टाकली आता इथं तुम्ही बघू शकता पुढच्या बाजूला कटोरी आहे तर अशा प्रमाणाने त्यांनी पूर्ण कशाप्रमाणाने त्यांनी डिझाईन सांगितलं होतं त्याचप्रमाणाने मी केलेली आहे आणि शिवून दिलेले आहे त्यांची ब्लाऊज तर इथं तुम्ही बघू शकता हे एक चौकण गळा आणि अशा प्रमाणाने इथं कटोरीत शिवलेली आहे कटोरीत शिवली आहे त्यांची चारी पण ब्लाऊज आणि नवरीची त्या जेवढी ब्लाऊज आहे ती त्यांची शिलाई मी चारशे रुपये घेतलं आहे एक ब्लाऊजची शिलाई मी चारशे घेतले आहे आणि नवरीच्या आईचं एक ब्लाऊजची एकशे ऐंशी म्हणजे गोलगळा आणि लेस लावलेली ती एकशे ऐंशी रुपये आणि डिझाईन जे केलेले आहे ती साधी सिम्पलमध्ये थोडीशी पार केलेली तीनशे साडेतीनशे आणि जास्त बाहीला आणि मागच्या बाजूला पण डिझाईन केलेली आहे ती त्यांना त्यांची दर मी इथं चारशे रुपये घेतलेले आहे तर अशा प्रमाणाने इथं तुम्ही बघू शकता ही एकशे ऐंशीची ब्लाऊज आहे ती जे जेवढी आहे ती ती आणि इथं ही नवरीची आहे ती ती दोनशे रुपये म्हणजे नॉड लावलेली आहे यांना नॉड आणि लेस लावलेल्या ब्लाऊजला मी दोनशे रुपये घेते आणि नुसतं लेस लावलेल्या ब्लाऊजला मी एकशे ऐंशी घेते आज तर माझ्याकडचा असतो अशाप्रमाणेने दरसुद्धा सांगितलेला आहे हीसुद्धा दोनशेचा आहे आणि हा एक आहे ब्लाऊजचं ब्लाऊजची डिझाईन बॅक नेक आणि बाहीची ती साडेचारशे घेतली आहे आणि हा सिंपल बाहीला डिझाईन आहे ती तीनशे रुपये घेतलं आहे हा ब्लाऊजला मी इथं दोनशे रुपये घेतलेली आहे आणि ही एक इथं घेतलेली आहे साडेतीनशे हा ब्लाऊजची किंमत आणि ही पॅच जास्त लावलेला आहे त्यामुळं मी इथं चारशे रुपये शिलाई घेतली आणि हा ब्लाऊजची मी सा चारशे रुपये घेतलं आहे बाहीला डिझाईन आहे म्हणून ह्या बा ह्या ब्लाऊजची मी दोनशे रुपये घेतलेली आहे आणि ह्या ब्लाऊजची सुद्धा मी तीनशे रुपये घेतलेली आहे पॅच लावलेली आहे ती त्यामुळं आणि हा ब्लाऊज एक आहे डोरी आणि लेस लावलेली ले आहे दोनशे रुपये आणि हा ब्लाऊजची शिलाई मी चारशे घेतलेली आहे बाहीला डिझाईन केलं आहे आणि मागच्या बाजूला पण डिझाईन केलं आहे म्हणून मी इथं चारशे रुपये शिलाई घेतलेली आहे अशाप्रमाणे मी पूर्ण ब्लाऊजांची इथं शिलाई किती घेतली आहे आणि कशाप्रमाणाने डिझाईन केलं आहे सगळं सविस्तर माहितीसोबत तुम्हाला इथं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर अश ही प्रत्येक ब्लाउजची डिझाईन माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे ती तुम्ही जाऊन नक्की पहा आणि व्हिडिओ कसं वाटते ती नक्की मला कमेंट करून कळवा आणि तुम्ही जर नवीनच व्हिडिओ पाह बघत असला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र करायचं विसरू नका त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझे आलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचवते तर अशाप्रमाणे मी ब्लौजी, ब्लौजी मी पूर्ण ब्लाऊजचे ब्लाऊज इथ ब्लाऊजशी तर तुम्हाला दाखवलेलं आहे एका फॅमिलीमधले मी इथं ब्लाऊज किती शिवलं आहे म्हणून चला तर मग अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये लगेच भेटू हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद